चॅनल. कसे आहात सगळे? होपसो सगळे छानच असाल. तर फ्रेंड्स, हॅपी संडे टू ऑल. तर आज आहे संडे आणि आज आम्ही निघालो आहोत इशूच्या पप्पांच्या फ्रेंडच्या घरी. खूप दिवस झाले त्यांना भेटलो नाहीये, सो म्हटलं चला भेटूया. तर आम्ही तिथे तिघे जण भेटणार आहोत, तीन फ्रेंड्स आम्ही तिथे भेटणार आहोत. तर अजून तरी काही डिसाईड नाही केलं की कुठे जायचंय, काय जायचंय आणि काय करणार, याचा काही प्लॅन डिसाईड नाही केलेला आहे. लेट सी आज काय होतंय आणि आज कुठे फिरायला जातोय किंवा काय काय करतोय, तर हे सगळं मी आजच्या व्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्लॉग मध्ये जे जे घडलं हे तुम्हाला जर आवडलं, हे तुमच्यासोबत शेअर केलेलं जर आवडलं तुम्हाला, तर एक लाईक नक्की द्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. तर चला आजच्या व्लॉगला स्टार्ट करूया. तर सकाळी आमचा थोडासा उशिराच प्लॅन झाला, सो आम्हाला निघायला उशीर झाला. ऑलमोस्ट आम्ही 12 नंतर वगैरे घेऊन निघालो आहोत तिकडे जाण्यासाठी. इथे गाडीमध्ये मस्त इशूचा डान्स चालू आहे. कुठून या नवीन नवीन स्टेप्स शिकते माहिती नाही, पण ती नेहमी खूप खुश असते जेव्हा पण आम्ही बाहेर ट्रीपसाठी वगैरे जातो किंवा कुठं फिरायला जायचं आहे म्हटलं ना, ती एकदम फार मस्त एकदम खुश असते. आताच आम्ही इथे यांच्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत, तर आतमध्ये थोडा वेळ थांबून त्यानंतर आम्ही नेक्स्ट जी काही सफर आहे आमची ती करणार आहोत. तर कंटिन्यू राहा आमच्यासोबत. तर हे सगळे फ्रेंड्स खूप दिवसांनी भेटलेत, सो त्यांच्या मस्तमध्ये गप्पा चालू आहेत, कारण कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे कोणालाच भेटता वगैरे नाही आलेले. तर हे सगळे एन्जॉय करतायत आणि मी आत्ता तुम्हाला दाखवते हा जो व्ह्यू आहे तो स्मिताच्या घराच्या साईडचा व्ह्यू आहे, बाहेरील बाजूस एवढं मस्त व्ह्यू इथे आहे. तर आमच्या मस्त गप्पा वगैरे झालेल्या आहेत, आता आम्ही निघालो आहोत पुढच्या जर्नीसाठी. जाताना आपल्याला खूप मस्त व्ह्यूज लागतील, ते मी सगळं तुम्हाला शेअर करेलच या व्हिडिओमध्ये. एवढे छान छान व्ह्यूज होते ना, मी की कंट्रोल नाही करू शकले की हे सगळं शूट करायला. नीलकंठेश्वर मंदिराच्या ऑन द वेला एक खडकवासलाचं जे बॅकवॉटर आहे ते देखील लागतं, तर तुम्ही तिथे देखील जाऊ शकता. इथे या रूटनी जाताना आपल्याला खूप सारे हॉटेल्स रेस्टॉरंट्स बघायला भेटतील, जेणेकरून जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही इथे जेवण वगैरे करू शकता आणि पुढची जर्नी तुम्ही तुमची स्टार्ट करू शकता. फ्रेंड्स, थोड्या वेळापूर्वीच मी सगळ्यांना भेटले. आता आमचं ठरलेलं आहे की नीलकंठेश्वर मंदिराला जायचं, सो पण वाटेमध्ये जाता जाता म्हटलं थोडासा गरमागरम वडापाव खावा, सो आम्ही इथे आता वडापाव खाण्यासाठी थांबलेलो आहोत. मस्त मध्ये पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये गरमागरम वडापाव खाण्यामध्ये काही वेगळीच मजा आहे, तर त्याचा एन्जॉय आम्ही इथे करतोय. तर हे जे मंदिर आहे, नीलकंठेश्वर मंदिर जे आहे, हे पुण्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर जाताना वाटेमध्ये तुम्हाला बाकीचे पण एक दोन मंदिरच लागतील, तर ते देखील तुम्ही करू शकता. या साईडला भात शेती वगैरे खूप चालली जाते, सो सध्या इथे तुम्हाला दिसेल की त्यासाठीचे जे काही रोप वगैरे बनवलं जातं ते बनवून ठेवलेलं आहे शेतकऱ्यांनी. तर हे जे मंदिर आहे ते पुण्याच्या डावजे येथे आहे आणि इथून जाताना थोडासा तुम्हाला कच्चा रस्ता लागेल, थोडासा रस्ता खराब लागेल, पण ठीक आहे. पण वरती गेल्यानंतर खूप छान व्ह्यू आपल्याला बघायला भेटेल, तो आपण एन्जॉय करूयात. तर इथे दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे, सो आम्ही स्टार्टिंगचं जे पार्किंग आहे तिथेच आमची गाडी पार्क केलेली आहे, कारण आम्हाला बाकीचा जो काही परिसर होता तो देखील बघायचा होता आणि ते छान फोटोज देखील येतात, सो फोटोज देखील काढायचे होते. सो आम्ही स्टार्टिंगला जे पार्किंग आहे तिथेच आमची गाडी पार्क करून आम्ही बाय वॉक जात आहोत आतावरती.
आहे फ्रेंड्स, आताच आम्ही डोंगर चढून नीलकंठेश्वर मंदिराच्या इथे आलोय, म्हणजे अजून खूप सारं चढायचं आहे आम्हाला, म्हटलं सगळ्यांशी तुम्हाला इंट्रोडक्शन करून द्यावं. तर ही आहे स्मिता, ही मयुरी आणि ते हॅलो हाय, ही ओवी, ओवी बघ बघ बघ, हाय कर ओवी, हाय बाय. जर तुम्हाला देखील फोटोग्राफी खूप आवडत असेल तर फोटोग्राफीसाठी हा बेस्ट प्लेस आहे. खूप छान निसर्ग आहे आणि इथे फोटोज देखील खूप छान येतात, ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच. जाताना ऑलरेडी आम्हाला 4 वगैरे वाजून गेलेले, सो रिटर्न जे येणारे आहेत ते आम्हाला सजेस्ट करत होते की डोंगराच्या पायथ्यापर्यंत जा आणि रिटर्न या, बट आमची उत्सुकता होती की आम्ही तिथपर्यंत जायची. मी आता डोंगर चढून चढून बरंच वर आलेलो आहोत, तर मी असं मधून मधून डोंगर चढतोय जेणेकरून लवकर जाईल, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि तुम्ही बघताच आहात की एवढं थकल्यासारखं झालं आहे आम्हाला आता. तर भेटूयावरती गेल्यानंतर मस्तमध्ये आपण कुठे आलोत, मंदिराच्या पायथ्याशी. तर हे आहे इथलं सेकंड पार्किंग, इथे पार्किंगचे चार्जेस आहेत. एक घंटा मंदिराला जायचं नाही म्हणत म्हणत आम्ही बरंच वर आलेलो आहोत, तर वरून हा मस्त व्ह्यू आपल्याला बघायला भेटेल. फायनली आम्ही मंदिराच्या जवळपास पोहोचलेलो आहोत आणि पोचता पोचता इथे आम्हाला 6 वगैरे वाजलेले आहेत. तर एंट्रीलाच मस्त असे दोन स्टॅच्यू आहेत, पुतळा आहेत की आपल्याला ते स्वागत करतात असं फील होतं एकदम. इथे खूप छान महादेवाची आणि श्री हनुमानाची मूर्ती आहे, जी मूर्ती नेत्रावस्थेत असल्यासारखी आपल्याला दाखवली आहे इथे. तर जाताना एक नीलकंठेश्वर रेस्टॉरंट लागेल, छोटंसं हॉटेल लागेल. तर हा एरिया मंदिराला जाण्याच्या अगोदर लागतो. हे जे आहे हे या मंदिरामध्ये जे कोणी सेवा वगैरे करतात किंवा जे कोणी पुजारी किंवा स्वामी लोक आहेत त्यांच्यासाठीचा हा एरिया आहे, ते लोक इथे राहतात. इथली साफसफाई वगैरे ते लोकच करतात, इथली काळजी व्यवस्था सगळं काही ते लोकच करतात. इथे जवळजवळ 1200 देवी देवतांच्या मूर्तीज आहेत, त्या मी तुम्हाला इथे शेअर करते. आणि हे मंदिर जे आहे फक्त धार्मिक मंदिर नसून नशामुक्ती केंद्र देखील आहे. तर फ्रेंड्स, हे मंदिर का बांधण्यात आले यामागील कथा मला इथल्या लोकांकडून ऐकण्यात आली, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते. सरजे मामा म्हणून एक फॉरेस्ट ऑफिसर होते म्हणे, ते एका दिवशी असंच राऊंडला आल्यानंतर, वरती आल्यानंतर ते रेस्ट करत होते, झोपी गेले होते. तर त्यावेळेस त्यांना असा दृष्टांत झाला की श्री शंकर त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना पाणी मागतायत. सो त्यांनी उठून बघितलं, आजूबाजूला पाहिलं, पाणी शोधलं, बट त्यांना तिथे शिवलिंग सापडलं.
मग त्यानंतर या शिवलिंगाची स्थापना त्यांनी इथे केली आणि हे मंदिर उभारण्यात आलं. जर तुम्ही देखील या मंदिराला येण्यास उत्सुक असाल तर येताना काहीतरी खायला आणि पाणी बॉटल नक्की घेऊन या, कारण वरती येताना मध्ये वाटे तसं खायला काहीच लागणार नाहीये. आता आम्ही जेवढं वरपर्यंत चालत आलोय, म्हणजे एवढं असं डोंगर चढून मुलांना अंगावरती घेऊन वरपर्यंत चालून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय, कारण इथे एवढं मस्त आणि एवढ्या छान छान मूर्ती आहेत ना बघायला, आणि त्यातून खरंच म्हणजे काय मध्ये काय काय घडून गेलंय हे म्हणजे खरंच जिवंत असल्यासारख्या या मूर्तीज आपल्याला सांगून जातात. आणि इथे त्यांनी या मूर्तीच्या साईडला असे बॅनर पण लावले छोटे छोटे की त्या मूर्ती आपल्याला एक्झॅक्ट काय सांगतायत, त्यातून काय माहिती देत आहेत. तर आजकालच्या युगामध्ये कसं झालं, आपण काही आधीच्या काळातले पुस्तकं वगैरे वाचत नाही, तर अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इझिली समजून जातं की हा बाबा अशा अशा गोष्टी आधीच्या काळात झाल्यात. तर माझं तर म्हणणं असं आहे की म्हणजे ज्या मुलांना म्हणजे पहिली दुसरीचे जे मुलं आहेत त्यांना घेऊन तुम्ही जरूर इथे या, येण्याचा थोडासा त्रास होईल, बट ह्या ज्या माझ्या मागं मूर्त्या दिसत आहेत किंवा स्टॅच्यू दिसत आहेत याच्या थ्रू मुलांना खूप काही शिकवता येईल. तर मी या मूर्त्यांचे फोटोज काढून घेतलेले आहेत, तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करते. बऱ्याच उंचावरती हे मंदिर आहे, सो जे येताना ट्रेकिंग शूज वगैरे घालून या, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही ट्रेकिंग आहे ते इझी होईल आणि त्रास तुम्हाला बिलकुल होणार नाही. जुलै ते ऑक्टोबर महिन्यामध्ये जर तुम्ही इथे या प्लेसला व्हिजिट कराल तर खूप छान आणि बेस्ट ऑप्शन होईल, कारण इथे नजारा एकदम एवढा मस्त नजारा असतो ना या 2-3 महिन्यामध्ये. खूप छान असं धुकं, मस्त पावसाळा वातावरण, एकदम एकदम मस्त फील होते. तर आमचं मस्त दर्शन झालेलं आहे, फोटोज वगैरे काढून झालेले आहेत आणि आता आम्ही रिटर्न निघालो आहोत. तर जाताना खाली खूप स्लिपरी रस्ता आहे, सो साईडनी साईडनी जावं लागते, त्यासोबत आमच्यासोबत मुली देखील आहेत. आजची जी काही ट्रिप राहिली ती खूप अविस्मरणीय राहणार आहे आमच्यासाठी, कारण खूप एन्जॉय, खूप मस्ती आणि बरंच काही या ट्रिपमधून आम्हाला करता आलेलं आहे. आजचा हा अनुभव खूपच छान होता. तर आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. नंतर भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, अशाच एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.